खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत बंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। जलमय शिवारात भरली पांढऱ्या कुदळ्याची शाळा, विठ्ठलवाडी आमनापूर शिवारात पान पक्ष्यांचा मुक्काम। पलूस आमनापूर मार्गावर आमनापूर ते विठ्ठलवाडी पर्यंतचे दुतर्फा सर्व शिवार संपूर्ण पावसाळ्यात जलमय झाल्याचं चित्र असतं। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते। गेल्या 10-12 वर्षापासून या शेतात भाताचे पीक घेतले जात आहे। सध्या या ठिकाणी जलमय झालेल्या शिवारात कुदळ्या, चित्र बलाक, पान कोंबड्या, लहान बगळे, राखाडी बगळे, ढोकरी बगळे, गोताखोर, स्पाटबिल व स्पॉनबिल हे पक्षी पाहायला मिळत आहेत। आमनापूर येथील निसर्गप्रेमी आदम सुतार यांच्या भाताच्या शेतात नेहमीच या पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी मोठ्या आकाराचे पांढरा कुदळ्या पक्षी वाट सरूंना विशेष आकर्षित करत आहेत। पांढरे कपडे घातलेल्या शेतकऱ्याने वाकून काहीतरी सतत खणत राहण्यासारखे हुबेहूब दृश्य या पांढऱ्या कुदळ्याच्या शिवारातील हालचालीमधून पाहायला मिळत आहे। सध्या या पक्ष्यांना लहान मासे, गांडूळ, डाळी असे मुबलक खाद्य मिळत असल्याने या ठिकाणी तळ ठोकून आहेत। पांढऱ्या कुदळ्या आणि काळ्या डोक्याचा शराटी हा एक पान पक्षी आहे। याला पांढरा अवाग, कंकर असंही म्हणतात। कोंबडीपेक्षा मोठा साधारण 75 सेंटीमीटर आकाराच्या काळ्या डोक्याचा शराटी पक्षी मुख्यत्वे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा आहे। याची चोच, डोके आणि मान तसेच पाय काळ्या रंगाचे असून उर्वरित पक्षी पांढऱ्या रंगाचा आहे। याची चोच लांब आणि बाकदार असते। 3 काळ्यात नराच्या पाठीमागील भाग आणि पंख काळपट करड्या रंगाचे होतात। एरवी नर मादी दिसायला सारखेच असतात। हे पक्षी पाणथळ भागात थव्याने राहतात। भारतासह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, जपानपर्यंत दक्षिण आशिया देशात काळ्या डोक्याचा शराटी पक्षाचे वास्तव्य आहे। हे भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारे आहेत। दलदलीचे प्रदेश, सरोवरांच्या भागात आढळणारा हा पक्षी काळा आवाक तसेच बगळ्यांसह राहतो। सकाळ संध्याकाळ एखाद्या झाडावर सर्व एकत्र जमतात। अशा जागेला सारंगागार म्हणतात। उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात। सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या डोक्याच्या शराटी पक्षाचे खाद्य आहे। उत्तर भारतातून जून ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च हा काळा या पक्षाचा वीन काळ आहे। याचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या किंवा जवळच्या झाडांवर मोठ्या काटक्या वापरून केलेलं असतं। सहसा अशा झाडांवर बगळ्यांची घरटीही असते। मादी एकावेळी 2 ते 4 निळसर किंवा हिरवट पांढऱ्या रंगाची त्यावर क्वचित तपकिरी ठिपके असलेली अंडी देतात। अंडी उबवण्यापासून पिलांच्या संगोपनाची सर्व कामे नर मादी मिळून करतात। आमनापूर कृष्णाकाठी कोंढार परिसरात उथळ पाण्याच्या ठिकाणी नेहमीच या पक्ष्यांचे दर्शन घडते। मात्र सध्या नदीच्या पात्रात वाढ झाल्याने या ठिकाणहून पक्ष्यांनी स्थलांतर केलं तरी त्यांना जलमय शिवाराचा चांगला पर्याय मिळाला आहे अशी माहिती पक्षी निरीक्षक संदीप नाझरे यांनी दिली आहे।